नमस्कार, मी एक द फॅशन इन्फ्लुएन्सर स्वीटी. मी होती पहिला व्हिडिओ केला बया, सुईच बावचळ्यागत करायला लागली बया, म्हणे सेकंड पार्ट कधी, सेकंड पार्ट कधी. एवढं प्रेम म्हणजे नुसतं प्रेम, नुसतं लव्ह दिलंय सगळ्यांनी. एवढं प्रेम आमच्या नरून बी दिलं नाही. पप्पा, नरू आपल्या कुत्र्याचं नाव आहे, तुम्हीच ठेवलंय कसे बघिता माझ्याकडं. आजच्या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे साडी कशी नेसायची, हे मी नाही सांगणार आहे, तेवढी अक्कल सगळ्यांनाच असी ती, बरं का. तर मी आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, जेव्हा तुम्ही अशी सुंदर येगळ्या कॉम्बिनेशनची डिझायनर हँडमेड साडी घेता, मला ही पिकर कडून आल्या, तेव्हा पोरींचा असा ऍटिट्यूड असतो की माझी साडी त्याच्यापेक्षा भारी आहे, बरं का, कारण की हँडमेड आहे, पिकर वरून घेतली आम्ही. पण गाबड्या पोरी त्याच्यावर ब्लाऊज शिवत नाही आणि एक्साइटमेंट मध्ये असते तर कॉम्बिनेशन घेता ब्लू वगैरे, ज्याचा तुम्ही आयुष्यात विचारच केला नसता, आणि मग तुम्ही माती खाता. हेला म्हणतात कर्मदरिद्रीपणानं माती कशी खावी. नो फिअर स्वीटी इज हिअर. मी तुम्हाला शिकवते की काय कसं आपण ती माती गोळा करून त्याचं काय तर बनवू शकतो. आता अशी दिसते ही साडी, आणि मागच्या वेळेस आपण जो क्रॉप टॉप घेतलेला तो अशा टाइमला कामाला येऊ शकतो, कारण की हे जरा वेस्टर्न असं छान वाटतंय. आणि अशी कपडा घातल्यावर तुम्हाला असं कोणी विचारलं की बाया किती बारीक आहे, हाड दिसायली, तू जास्त रिॲक्ट करायचं नाही मैत्रिणीनं, असा दीर्घ श्वास घ्यायचा आणि म्हणायचं तुझा बाप खायला घालतो का रे भुसनाया. मग तो नाही विचारणार तुम्हाला, बरं, कधी आयुष्यात थोड बघितलंय तुमचं. अशा लोकांना असं दूरच ठेवलेलं बरं असतंय, बरं का. त्याच्यानंतर आता आपण असं लंकेची पार्वती नाही दिसायचं ना आपल्याला, आणि असं गेलं तर ती लोकांना कळेल की तुमच्याकडे ब्लाऊज नव्हता आणि तुम्ही लईच ट्रक भरून माती खाल्लेली आहे. तर आपण आपल्या चुकांवर जसं पांघरून टाकतो तसं फॅशन इंडस्ट्रीमध्ये ही असं काय तर करून ज्वेलरी टाकायची असती तुमच्या भंगार फॅशन सेन्सवर. ज्वेलरी इज अ सेवर, नोट करून घ्या. पेन आणि पेपर, स्वीटी जेव्हा सांगते तेव्हा पेन आणि पेपर असलाच पाहिजे. तुम्ही कोण आहे, क्वालिटी माणसं आहेत म्हणून तुम्ही माती बी क्वालिटी खाल्ली आहे. बाकीचे लोक साधी माती खातात, तुम्ही क्वालिटी माती खाल्लीये. त्यामुळे तुमच्या चुकीपेक्षा मोठी असली पाहिजे तुमची ज्वेलरी ही कानातलं, आणि त्याच्यापेक्षा मोठा असला पाहिजे तुमचा कॉन्फिडन्स. आता उद्या कोण पूर्ग येऊन म्हणलं बया ही नाही होत आहे मॅच काय घातलंय, म्हणायचं ए तू काय मान्याकडं म्हणजे सॉरी मनीष मान्याकडं काम केलंय, सभ्य साचीकडे केलंयच काय, मी जे करीन त्योच त्योच खराब फॅशन सेन्स, नॉट सेन्स बावळट काय कळतं का तुला. असा कॉन्फिडन्स असला पाहिजे, मग लोकांना बी वाटते हा ते एवढं कॉन्फिडन्सनी बोलते आम्हा असं काय तर फॅशन दाबा, आपल्याला काय माहिती, आम्ही काय करीतो का, कोमल ताईंना फॉलो केरी दिस नोट्स घेऊन बसा. सांगते मी तुम्हाला डोकं फोडून ऐकत नाही ना, काय ऐकू माझ्या चुका करत राहणार आहे तुम्ही आयुष्यभर. असा दिसी तो आपला फायनल प्रोडक्ट, एकदम खानदानी दिसताय तुम्ही, क्वालिटी माती खाऊन सुद्धा. त्याच्यानंतर अजून थोडीशी टिप्स देणार आहे मी तुमच्या आयुष्याबद्दल आहे. स्वीटी इन्फ्लुएन्सर काय नुसतं कापड घालायला शिकवत नाही. जर तुम्ही माझ्यासारखे असाल, कर्मदळीद्री आणि आयुष्यात कोणच नाहीये तुमच्या, आणि घरच्यांना टेन्शन आहे की बाया आम्ही हात जोडतोय, सासू सासरे डोकं टेकणार कशी खपवायची आता हिला बया, तर टेन्शन घेऊ नका, असे लुक घेऊन जावा, जरा ब्लाऊज ब्लू कलरचा शिवून घ्या, चांगला घाला, खानदानी राहा तुम्ही, आणि सारखं असं न जाकत नाही असं असं कर्ज पाय लागू. नमस्कार नमस्कार असं हळूच हळूच हसत असं तुम्हाला पोर भेटेल ना, तर उरावर बसायचंच आहे की नवऱ्याचा विषयच आपला रुपेश विसळ. ती तिच्यानंतर आता तुम्ही लुक झाल्यावर बाजऱ्याचा सुट्टा तस नाहीये का ते गाणं, तस नाही का सुट्टा म्हणजे काहीतरी येळ असते का, सॉरी म्हणजे ती आहे ती म्हणजे सुट्ट सॉरी बया नको. तिच्यावर नाचू शकता. झालाच थर्ड पार्ट जो आहे तो आपण करणार आहोत डेनिमवर. डेनिम म्हणजे सगळंच डेनिम बया, मी तर लईच एक्साइटेड आहे. ठीक आहे मग येतो मी आता. काय आता का कोणच नाही, कोणाला दाखवायचं, काय जाते मी बाय.